नवलाख तळपती दीप विजेचे येथ, नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारका दळे जणू नगरात, परिस्मरते आणिक करते व्याकुल केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात। हेलावे भवती सागर येथ अफाट, तीरावर श्रीमान इमारतींचा थाट, परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा, तो नदी किनारा आणि भंगला घाट। बेहोश चढे जलशांना येथील रंग, ऋणझणुता नूपुर जीव बने निसंग, परिस्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा, तू आर्त मला जो ऐक विलास अभंग, तू आर्त मला जो ऐक विलास अभंग। कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृती ह्या कवितेतल्या ह्या काही ओळी होत्या। आपण शिक्षणासाठी करिअरसाठी आपला देश सोडतो आणि इथे परदेशात कितीही सुखसोयी असल्या, चकमकाट झगमगाट असला, तरी आपल्या मातीचा सुगंध लांबून कुठून तरी आपल्याला येतच असतो आणि तो सातत्याने बोलवत असतो, नाही का। आज मी इथे आहे सिंगापूरमध्ये। आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपल्या कला टिकवण्यासाठी सिंगापूर महाराष्ट्र मंडळ गेली 25 वर्ष अविरतपणे विविध उपक्रम करतायत आणि त्यातलाच एक उपक्रम म्हणजे शब्दगंध, अर्थात इथल्या कवींचा कविकट्टा। तेव्हा सिंगापूर स्थायिक या कवींना आज आपण भेटणार आहोत, त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत। महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, गेली अनेक वर्ष। महाराष्ट्र मंडळ सिंगापूर हे मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि कला यांची जोपासना करण्याकरता आणि त्यांचं संवर्धन करण्याकरता अनेक उपक्रम राबवित आहे। संपर्क, संवाद आणि सहवास असं आमचं सूत्र आहे आणि या सूत्राचा अवलंब करून आम्ही आमचे सगळे कार्यक्रम आयोजित करीत असतो। तर 2011 साली महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने इथेच सिंगापूरमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी शब्दगंध या आमच्या मंचातील काही कवींच्या रचना आम्ही एकत्र करून त्याचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं। त्याचं नाव होतं शब्दगंध सिंगापूर। तर मंडळी, महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या शब्दगंध ह्या मंचातील काही निवडक कवींच्या रचना आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि त्यांची ओळखही होणार आहे। सिंगापूर सारख्या परदेशात राहूनही आपल्या भाषेवरचं प्रेम टिकवणारे, आपल्यामधलं कवी पण टिकवणारे दोघं जण आता माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि त्यांच्या काही कविताही ऐकूया। भवान म्हैसाळकर आणि युगंधरा परब, तुमच्या दोघांचंही मी मनापासून स्वागत करते आणि मला तुमच्याशी गप्पा मारायला मजा येणार आहे हे मी गृहीत धरते। तुम्हाला कसं वाटतं आज कवितेचं पानचं एक भाग होता ना भवान? मला खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय आणि मुख्य म्हणजे की हे असं खूपच अनपेक्षितपणे आलं आहे हे सगळं, त्याच्यामुळे असं छान वाटतंय एकदम आणि मजा येणार मलाही असं आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट। आणि तुम्ही लहानपणापासून कविता करायचा, ही कवितेची आवड कशी निर्माण झाली मला थोडंसं सांगा ना। ॲक्च्युली मी नव्हतो करत, माझ्या घराण्यात आहे म्हणजे साहित्याचं, कारण माझ्या आजोबांनी एक संगीत नाटक लिहिलं आहे, माझ्या वडिलांनी रवींद्रनाथ टागोरांचं सगळं मराठीत ट्रान्सलेट केलं, त्यांचे पुस्तक त्यांनी पब्लिश केलेले आहेत। अरे वा। तर आमच्या घराण्यात आहे साहित्याचं, पण त्यामध्ये माझ्यात एवढं काही आहे असं मला वाटत नव्हतं।
मग लहानपणी मी एक छोटीशी कविता केली होती, पण ती कशीच होती, म्हणजे काय त्याला काही अर्थ नव्हता. इकडे जेव्हा सिंगापूरला आम्ही आलो, तर किती वर्ष आहात सिंगापूरला? सिंगापूरला आम्ही जवळपास आता 28 वर्ष आहे. तर आम्ही आलो तेव्हा मराठी मंडळी फार कमी होती. मग हळूहळू मंडळ स्थापन झालं. शब्दकांताचं कसं असतं की ते दर महिन्याला एक तर ते भेटतात आणि अगदी अखंड हा चालू आहे, म्हणजे त्याच्यात अगदी खंड पडला नाही आहे. तीन चार शब्द असतात एखादी, तुम्ही दर महिन्याला भेटून एक ऍक्टिव्हिटी करता, उपक्रमासारखं उपक्रम आहे, पण अगदी अगदी असा म्हणजे असा काही इन्फॉर्मल आहे, घरगुती आहे, कोणाच्या तरी घरीच तो होतो, घरचं छान जेवण असतं त्याच्यानंतर, आणि असे सगळे व्यवस्थित आनंदात सगळे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात होतात. खूप सुंदर वातावरण असतं ते. आणि असे तीन शब्द असतात आणि प्लस एक कवितेची, एखादी कवितेची किंवा गाण्याची एक ओळ असते समस्यापूर्तीसारखी. आणि अजून एक, आता आम्ही नवीन उपक्रम असा सुरू केला की एक चित्र असतं, तर ते चित्राला पाहून लोकांच्या मनात जे काही वेगवेगळे विचार येतात, त्यामुळे एकच चित्र असतं, पण त्याच्यात सगळे वेगवेगळे लोक अगदी वेगवेगळ्या त्याच्यातनं अर्थ काढून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करतात. तर हे खूप, तुम्ही फक्त आपल्या लिहिलेल्या कविता ऐकवायला भेटत नाही, तर त्या कवितला कवी जागवण्यासाठी प्रेरणा मिळेल असे काही विषय सुद्धा तुम्ही निवडता आणि सातत्याने तुमच्या त्यामुळे हो असं क्रिएटिव्हिटीला चालना मिळत मिळते. आणि असं लोकांचं कविता ऐकली की असं वाटतं की हे आपल्याला पण सुचायला पाहिजे होतं, म्हणजे असे इतके वेगवेगळे विचार त्याच्यातनं. आणि बरेचदा म्हणजे अगदी विरुद्ध टोकाच्या कविता सुद्धा असतात. एकच जरी चित्र असतं तरी एखादी आशावादी कविता असते, एखादी निराशावादी कविता असते, म्हणजे असं त्याच्यातनं पण कोणी वेगवेगळे अर्थ काढतात. खूप सुंदर वाटतं असं. ही ऍक्टिव्हिटी खूप इंटरेस्टिंग वाटते, म्हणजे एवढ्या लांब राहूनही तुम्ही ते सतत जागृत ठेवलं, या गोष्टीचं मला खूप कौतुक वाटतंय. छान. मला तुमची कविता ऐकायची आता. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मुखवटा. ऑफिसमधून घरी आलो, बेडरूम मध्ये शिरलो, कपड्यांच्या कपाटाचं दार उघडलं, बाहेर घालायचे कपडे काढून ठेवले, घरात घालायचे कपडे अंगावर चढवले, मनाच्या कपाटाचं दार उघडलं, बाहेर वापरायचा मुखवटा काढून ठेवला, घरात घालायचा मुखवटा शोधू लागलो. थकलेला नवरा, त्रासिक नवरा, चिडका नवरा, तेच तेच मुखवटे समोर येऊ लागले. चहा ठेवलाय हा, बाहेरून बायकोची प्रेमळ हाक आली. खुश होऊन मी एक आनंदी नवऱ्याचा मुखवटा शोधू लागलो. एकेकाळी होते पुष्कळ वेगवेगळे मुखवटे, शांत नवरा, आनंदी नवरा, मिश्किल नवरा, अजूनही आहेत, पण हल्ली ना जरा शोधावे लागतात वेळ देऊन. सहजासहजी हाताला गावत नाही. अहो ऐकलत ना, बायकोची आठवणी वजा साध. पण आज मात्र मी हट्टच धरला, सहजासहजी हार मानायची नाही असंच ठरवलं, आणि शोधूनच काढला एक छानसा हसरा मुखवटा. विस्मृतीची जळमट झाडून जरा साफसूफ केला. वा 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 वा. विस्मृतीची जळमट झाडून मारे साफ बीफ केला, पण चेहऱ्यावर नीट बसेच ना हो. वापरात नसल्यामुळे पूर्वीसारखा लवचिकही नव्हता राहिला. जरा जपूनच प्रयत्न करू लागलो, फार ताणला तर कदाचित कायमचाच तुटायचा. चहा सगळा थंड झाला, किती सारखा सारखा गरम करायचा. आता बायकोची बाहेर कटकट सुरू झाली, शेवटी नेहमीचाच चेहऱ्यावर फिट्ट बसणारा चिडका मुखवटा घालून मी बेडरूम उघडली. वा. युगंधर, आता मला तुझ्याविषयी ऐकायचंय की तुला कवितांची गोडी कशी निर्माण झाली, तू कधीपासून कविता करायला लागलीस? लहानपणापासून आपण लता दिदी आणि अशा त्यांची गाणी ऐकतच मोठे झालो आहोत, त्याच्यामुळे. आणि महाराष्ट्राची ही परंपरा आहे की आपल्याला भावगीतांमधून अत्यंत उत्कृष्ट अशा कविता आपल्या कानावरती रेडिओ न पडतच असत्या दरवेळेला. वा. आणि काही काही कविता अंतर्मुख करून जात होत्या, काही काही कवितांमुळे अचानक मूड बदलत होते, त्यावेळेला कळत नव्हतं काही, वय अल्लड होतं. पण लग्न होऊन सिंगापूरमध्ये आल्यानंतर तेव्हापासून शब्दग्रंथ या उपक्रमामध्ये मी सहभागी होती आहे. अरे वा.
कविता वाचून दाखवायच्या आधी मी थोडीशी त्याच्याबद्दल प्रस्तावना सांगते. ती कविता आहे, त्या कवितेतला जो शेवटचा संवाद आहे तो खरा खरा माझा आणि माझ्या आईमधला संवाद आहे. माझी आई पुण्याची हुजूरबागेची अत्यंत हुशार विद्यार्थिनी, नंतर तिने बीजे मेडिकल होऊन तिने MBBS केलं आणि ती लग्न होऊन मुंबईला आली आणि आता वयाच्या उतारवयामध्ये तिला डिमेन्शिया, सध्या जो रोग गाजतोय तो झाला होता आणि कुठेतरी ती स्वतःची ओळख विसरली होती. आणि त्यावेळेला ती जेव्हा इथे सिंगापूरमध्ये माझ्याकडे आली होती राहायला, त्यावेळेला तिच्याकडे बघून मला अतिशय वाईट वाटायचं की माझी आई कुठे हरवली आहे. त्यावेळेला माझ्या आईवरती मी ही कविता केली होती. वा, ती मी वाचून दाखवते प्लीज. कवितेचं नाव आहे भेट. वाटते आहे खूप ओळखीची, अवखळ हसते आहे गालात, माझ्यातच हरवलेली मी येईच ना काही ध्यानात. माझ्याच वयाची आणि उंचीची खूण नाही एकही खंत आणि चिंतेची. किती बदललीस तू, हसत पुढे आली म्हणाली मला, विसरलीस ना ओळख, रोज पाहते तुला. होतो ना आपण एकत्र, खाल्ल्या चोरून चिंचा आणि बोर, आठवतो का तो पाऊस, भिजलेली चिमणी आणि सारं. नाही का फिरलो आपण उन्हात आईस्क्रीम खात, परीक्षेचं टेन्शन गेलं उडत, सोनेरी गाणी गात. कुठे हरवलीस अचानक, गायबच झालीस, खूप शोधलं तुला, सापडलीसच नाहीस. ठरवलं शोधून काढायचं तुला. जुन्या गप्पा मारायच्या, मधला काळ कुठे गेला कशाला उगीच शोधायचा. खूप हसलो आम्ही, खूप गाणी म्हटली, सुख दुःख दिली घेतली, डोळ्यात थोडं पाणी. वा, निघायची वेळ झाली, निघायची वेळ झाली, हल्ला घड्याळ काटा, मन बावरलं जाणून आमच्या वेगळ्या वाटा. वा, तशी ती आली पुढेच, घट्ट मारली मिठी, सोडणार नाही तुला आता एकटी अशी कधी. हळूच म्हणाली कानात, कष्टाने सापडलीस, पुन्हा कुठे शोधू तुला, पुन्हा जर हरवलीस. आता आपण बरोबरच राहू, सुख दुःख सारं काही एकत्रच साहू. बरं वाटलं मनाला, कुणी आहे साथ द्यायला, पुढे केला हात तिला कवेत घ्यायला. तेवढ्यात झाली चाहूल, पावले वाजली, ओळखीची हाक कानावर आली. ए आई, एकटीच बसलीस, एवढे विचार कसले. एकटी कुठे मी, म्हणत स्वतःशीच हसले. वा, क्या बात आहे. आता सिंगापूरचे आणखीन दोन कवी आपल्या बरोबर आहेत, निरंजन आणि दीपिका. तुमच्या दोघांचंही स्वागत. तुमच्याशी गप्पा मारायच्या, तुमच्या कविता ऐकायच्या. मी दीपिका तुला आधी विचारेन की तुला कवितांची आवड कशी निर्माण झाली, तू कितवीपासून कविता करतेस, काय आहे? अच्छा, तर ही एक गंमतच आहे. माझ्या घरात, गावात अगदी ओळखीच्या कुणातही म्हणजे कवी नाही आहे. कुठल्या गावातली? मी नंदुरबार जिल्ह्यातली आहे, व्हेरी रिमोट एरिया. आणि किती वर्ष सिंगापूरमध्ये? सिंगापूरमध्ये आता 4 वर्ष झाली. तर कोणालाही कवितेचा गंध नाही, काही नाही. टीव्ही बघायचा, टीव्हीवर गाण्याचे कवितेचे कार्यक्रम यायचे, त्यातनं ती आवड निर्माण झाली. आणि पुढे मला जसं लायब्ररीत पुस्तकं मिळू लागली, तर त्यातनं लिहिण्याची मग थोडंफार काहीतरी, आधी काऊ माऊ याच्यावर मी काहीतरी लिहायला लागले. आणि मग कॉलेजला गेल्यावर खरी गंमत सुरू झाली. कवितांच्या स्पर्धा जशा येऊ लागल्या, तसं मला काहीतरी करावं असं वाटू लागलं. आणि मग कविता लिहिल्या, मग जिल्हा महोत्सव, राज्य महोत्सव, कला महोत्सव याच्यात मी कविता वाचनात भाग घेतला, कधीतरी बक्षिसं मिळाली. आणि मग कविता लिहित होते, पण सिंगापूरला आल्यावर आता परत, म्हणजे आत्ता मी परत ॲक्टिव्ह झाले कविता लिहायला. सिंगापूरला तू लग्न होऊन आली असेल, हो, मग असं वाटलं का की जसा आपला देश तुटतो सुटतो तसं आपल्या भाषेपासून आपण लांब जातो, असं काही तुला? अजिबात नाही, उलट मला असं वाटलं की कदाचित आपण तिकडेच असलो तर सेलिब्रेशन आणि आनंद थोडा कमी होतो. इकडे आल्यावर गुढीपाडवा आला की आम्हाला दुप्पट उत्साह असतो, मग परत संक्रांत आली की अजून दुप्पट उत्साह असतो. असं सगळं जे आहे ना ते मला इकडे जास्त फील झालं, जे आता भारतात आपण म्हणजे इतकं जास्त सेलिब्रेट करत नाही, ते इथे आम्ही दुप्पट उत्साहाने सेलिब्रेट करतो. तुझ्या कविता अशाच दिवसेंदिवस समृद्ध होत जाते. तुला आता सध्या छोटस
बेबी आहे, तर तू आईपणावर पण कविता लिही कधीतरी आणि मला पाठव, जरूर मला ऐकायला आवडेल. तू हे सगळं सांभाळून कवितेलाही वेळ देतेस, कविता अजून जगवतेस, हे बघून मला छान वाटलं. आणि आता तुझी कविता ऐकायची. तर आज मी तुम्हाला अभिव्यक्तीचा पिंजरा ही कविता ऐकवणार आहे. तर बेसिकली ही कविता, आजकाल जे सोशल मीडियाचं खूप फॅड वाढलंय आणि आपण सगळे त्यात अडकत चाललोय, याच्यावरती आहे. आपला एव्हरेज स्क्रीन टाइम किती आहे हे बघितल्यावर मला ही कविता सुचली आहे. तर ती कविताच आता ऐका. सरळ सोप्या शब्दात आहे आणि मुक्त छंद आणि थोडं संयमक असं जरा मिश्रण आहे. ओके. तर कवितेचं नाव आहे अभिव्यक्तीचा पिंजरा. अलख निरंजन, अलख निरंजन, जो तो घालतोय डोळ्यात विचारांचं अंजन. मोकळं आकाश असू दे नाहीतर शुद्ध हवा, मोकळं आकाश असू दे नाहीतर शुद्ध हवा, अगदीच काय नावाला पाऊस पडला तरी ज्याची त्याची सोशल मीडियावर हवा. अगदीच काय नावाला पाऊस पडला तरी ज्याची त्याची सोशल मीडियावर हवा. नसेल अन्न वस्त्र निवारा, नसेल अन्न वस्त्र निवारा तरी ज्याला त्याला मोबाईल हवा. वीज पाण्यासाठी नसतील पैसे ठोस, पण डेटा पॅकवर खर्च होतोय भरघोस, पण डेटा पॅकवर खर्च होतोय भरघोस. भूक तहान विसरलेत सारे कारण लाईव्ह जाण्यात अडकलेत बिचारे, भूक तहान विसरलेत सारे कारण लाईव्ह जाण्यात अडकलेत बिचारे. स्टेटस बीटस अपडेट बिपडेट लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडू लागलेत सगळ्यांना हे नवे नखरे. स्टेटस बीटस अपडेट बिपडेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडू लागलेत हे नवे नखरे. कारण एकटेपणाचं भूत बसलंय प्रत्येकाच्याच मानगुटीवर. कारण एकटेपणाचं भूत बसलंय प्रत्येकाच्याच मानगुटीवर. ज्याचं त्याचं चित्त जडलंय सुखाचा दिखावा फोटो टिपण्यावर, ज्याचं त्याचं चित्त जडलंय सुखाचा दिखावा फोटो टिपण्यावर. हॅशटॅगची क्रांती नक्की बदल घडवेल का, अलीकडे आलेली हॅशटॅगची क्रांती नक्की बदल घडवेल का, की टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचे खिसे तेवढे भरेल का, की टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचे खिसे तेवढेच भरेल का. लेखणीचं शस्त्र फोटोंची ढाल, लेखणीचं शस्त्र फोटोंची ढाल, ट्रोलिंगच्या नावाखाली असे आपणच एकमेकांचे किती दिवस गळे कापाल, असे आपणच एकमेकांचे किती दिवस गळे कापाल. मला तर वाटतं हे कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मला तर वाटतं हे कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हा तर सोन्याचा पिंजरा. अडकलात तर लागतं व्यसन, अडकलात तर लागतं व्यसन, आणि साठत जातो फक्त विचारांचा कचरा, आणि साठत जातो फक्त विचारांचा कचरा. निरंजन, तुला लहानपणापासून कवितांची आवड आहे, तसं लहानपणापासून तू कविता करतोस आणि तू शब्दगंध या तुमच्या उपक्रमाशी अनेक वर्ष जोडला गेलेला आहेस, या दोन्ही विषयी मला ऐकायचंय. तू मूळचा कुठला? नक्कीच, मी मूळचा मुंबईचा, दादरचा. अच्छा. आणि अगदी लहानपणापासून कविता करतो असं म्हणता येणार नाही, पण साहित्याची आवड आणि कवितांची आवड, वाचन हे घरामध्ये सगळ्यांचं एक वातावरण होतं, त्यामुळे मुळात आवड होती आणि ते कुठेतरी होतं आतमध्ये, फक्त ते बाहेर येत नव्हतं. त्याच्यानंतर कधीतरी म्हणजे कॉलेज जीवनाच्या दरम्यान एक थोड्या थोड्या कविता किंवा सुरुवात चारोळ्यांनी झाली. चारोळ्या करणे अगदी तसं नाही म्हणता येणार, पण की तेव्हा एक सुरुवात झाली. खूप प्रेरणा असतात. तर तेव्हा सुरुवात झाली आणि इन्स्टिंक्टिव्ह होतं तेव्हा म्हणजे, आणि मला वाटतं की परिपक्व नव्हतं तितकं. तर कविता करत होतो मी काही इरेग्युलरली, आणि सिंगापूरमध्ये मला आता 11 वर्ष झाली. आणि त्याच्याबरोबर आणखीन पुढे शब्दगंध या उपक्रमाबद्दल सांगायचं की शब्दगंधमध्ये जर सर्व आम्ही लोक आहोत तेव्हा नवीन नवीन टॅलेंट यावं यासाठी सगळ्यांचा प्रयत्न असतो. आणि कोणी नवीन असेल तर त्याचं इतकं उत्साहाने स्वागत होतं की तो मग नंतर मेंबर आपलासा होऊनच जातो त्याच्यामध्ये. तर नवीन नवीन उपक्रम शब्दगंधमध्ये कायम चालूच असतात. जसं तीन शब्द देऊन ते तिन्ही शब्द एकत्र करून कविता करणे, किंवा दुसऱ्यांच्या शैलीमध्ये आपण कविता करणे, असे उपक्रम चालू असतात. आणि त्याच्यातनं एवढं शिकायला मिळतं प्रत्येक वेळेला, कारण एकाच विषयावरती एवढ्या वेगळ्या वेगळे दृष्टिकोन आपल्याला ऐकायला मिळतात.
आणि नुसत्या कविता ऐकवणे हा उद्देश नसतो, त्याच्यावर चर्चा होते, अनेक प्रकारची चर्चा होते, त्याच्याबरोबर थोडी हलकी फुलकी गाणी होतात, असं एक खेळमेळीचं आणि सुंदर वातावरण. मला फार कौतुक वाटतं की इतक्या वेगळ्या देशात राहूनही तुम्ही हे सगळं जपण्यासाठी इतके प्रयत्न करतात. खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही आणि शब्दगंधला. आणि तुझ्याकडनं आता एक कविता ऐकायची. धन्यवाद. मी ऐकवणार आहे माझी कविता, त्याचं नाव आहे शब्द. हा, थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो थोडक्यात. आपण अनेक विरोधाभासी सल्ले ऐकतो की मितभाषी असावं, त्याच वेळेला आपण ऐकतो की आपल्या मनात असेल ते बोलून टाकावं, शब्द हे दुधारी शस्त्र आहे. तर अशा सगळ्याचं मिळून जे मला वाटलं ते मी कवितेत व्यक्त केलंय. तर कवितेचं नाव आहे शब्द. शहाण्याने खरं तर शब्दांच्या नादी लागूच नये. शहाण्याने खरं तर शब्दांच्या नादी लागूच नये. शब्दांची संघ म्हणजे जीवाशी खेळ, कारण आजच्यांचा उद्याच्यांशी नसतो मेळ. शब्दांची संघ म्हणजे जीवाशी खेळ, कारण आजच्यांचा उद्याच्यांशी नसतो मेळ. जिभेच्या निसरड्या पायरीवरून शब्द सहज घसरतात, पाण्यावरच्या तेलासारखे शब्द सहज पसरतात. क्या बात है. विस्तवाजवळच्या लोण्यासारखे शब्द सहज पाघळतात, बेलगाम घोड्यासारखे शब्द सहज उधळतात. आधी स्वतः घसरतात, मग मयसभेतल्या दुर्योधनासारखं आपल्याला घसरवतात. आधी स्वतः घसरतात, मग मयसभेतल्या दुर्योधनासारखं आपल्याला घसरवतात. वर दुरून आपल्याला द्रौपदी म्हणून हिणवतात. आधी स्वतः उधळतात, आधी स्वतः उधळतात, मग आपल्याला जमीनदोस्त करतात. पारध्याच्या अदृश्य जाळ्यासारखं आपल्याला अलगद अडकवतात. म्हणूनच शहाण्याने शब्दांच्या नादी लागूच नये. कधी शब्दांवाचून अडलंच कधी तर नव्या अपरिचित नोकरासारखं त्यांना आधी नीट पारखून निवडावं. वा वा वा. शब्दांवाचून अडलंच कधी तर त्यांना नव्या अपरिचित नोकरासारखं आधीच पारखून निवडावं, आणि काम झाल्या झाल्या लगेच कामावरून कमी करावं. रहस्यांच्या किल्ल्या तर देऊच नये शब्दांच्या हाती. रहस्यांच्या किल्ल्या तर देऊच नये शब्दांच्या हाती, नाहीतर आयुष्याची झालीच समजा माती. तरीही शब्दांची मैत्री करायची म्हणता, तरीही शब्दांची मैत्री करायची म्हणता. जीवाशी खेळ, डोक्यावर टांगती घातवेळ, सगळं मान्य आहे म्हणता. आणि काय अजून, कविताही करायची म्हणता. आणि काय अजून, कविताही करायची म्हणता. अवघडच आहे थोडं, त्यासाठी व्हावं लागेल पुरतं वेड. त्यासाठी व्हावं लागेल पुरतं वेड. वा, फारच मजा आली. थँक्यू थँक्यू निरंजन. आता या भागामध्ये अजून दोन कवींना सिंगापूरच्या आपण भेटतोय, विवेक आणि अमित. तुमच्या दोघांचे स्वागत. विवेक, आपण काही महिन्यांपूर्वी भेटलो होतो, मी कौशल आणि शर्वरी इथे कवितेचं पान लाईव्ह जेव्हा घेऊन आलो होतो तेव्हा, आणि आपण बऱ्याच गप्पा मारल्या होत्या. तेव्हा मला वाटलं नव्हतं तू कविता वगैरे करतोस. मला शॉकच बसलाय. म्हणजे मला पण वाटलं नव्हतं जेव्हा मी पहिली कविता केली. काय कसं काय म्हणजे तसं झालं असं की माझं आणि नलिनीचं जेव्हा लग्न ठरलं, आमचं अरेंज मॅरेज होतं, त्याच्यानंतर काहीतरी झालं आणि एक दिवस उठलो आणि काहीतरी लिहिलं आणि ते कवितेसारखं दिसायला लागलं. अरे वा. मग त्याच्यानंतर मग मी थोड्या लिहिल्या कविता, मग ती झाली इम्प्रेस, लग्न बिग्न झालं, मग तो आजार उतरला. त्याच्यानंतर काय झालं की थोडे दिवसांनी हे शब्दगंध वगैरे त्यांचे विषय, मग काही काही चित्र अपील झाली, मग त्याच्यामुळे परत एकदा कविता करायला लागलो. चालना मिळाली, चालना मिळाली. परत एकदा असं वाटायला लागलं की होऊ शकतं आपल्याकडे काहीतरी वेगळा विचार, वेगळं हे. त्याच्यामुळे खरंच मदत झाली, उपयोग झाला. पण कविता असं माझं एक या वेळेलाच करायची किंवा एका नियमित वेळेला करायची किंवा रेग्युलरली होते असं काही नाही. एक दिवस रात्री झोपेत काहीतरी आठवतो आणि मग मी पटकन सकाळी उठतो आणि लिहून काढतो. त्याला काही फार छंदबिंद नाही जमत मला. मुक्त छंद नाही, पण म्हणजे फक्त ती नलिनीला पटवेपर्यंत लिमिटेड नाही राहिली, म्हणजे ती पुढे तू चालू ठेवलीस ही मला खूपच आनंदाची गोष्ट वाटते. आणि आता तुझी कविता ऐकायची. माझ्या कवितेचं नाव आहे अनुरूप.
ही कविता सुचायचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला आजूबाजूला दिसतात की खूप कपल्स असतात, त्यांचं काहीच सारखं नसतं, सगळं त्यांचं म्हणजे आपण जसं म्हणतो तसं विषयच वेगळे असतात, आणि तरी त्यांचे संसार आनंदाने चाललेले असतात. सगळं एक नवरा एक करतो, बायको उलट करते, पण तरी त्यांचं अगदी वर्षानुवर्ष आनंदाने नांदत असत. अनुभव आहे का? बरेपैकी. तर त्याच्यामुळे ही कविता सुचली की असं का होत असं, आणि मग इतकं सगळं त्यांचं वेगळं होत असूनही काय की जे त्याच्या त्यांना एकत्र ठेवत, त्याच्यावरून ही कविता सुचली. प्लीज. कवितेचं नाव आहे अनुरूप. कळत न कळत हात त्यांचे हातात आले, अग्नीच्या साक्षीने 36 गुणही जुळले. कळत न कळत हात त्यांचे हातात आले, अग्नीच्या साक्षीने 36 गुणही जुळले. अनुरूप जोडा आहे सगळेजण म्हणले, तरी पण तिचे नि त्यांचे सगळे विषय वेगळे. म्हणजे आपण जे शिकतो ना सगळे विषय सगळं वेगळं, म्हणजे अभ्यासातले विषय. तिची नि त्याची वेगळीच आहे भाषा. तिची नि त्याची वेगळीच आहे भाषा. फाड फाड जीभ लावून तो बोलत राहतो टाळ्याला, सांगून जाते ती सगळं नजर देऊन नजरेला. क्या बात आहे, क्या बात आहे. तिचे नि त्याचे वेगळे आहे अर्थशास्त्र. तिचे नि त्याचे वेगळे आहे अर्थशास्त्र. इकॉनॉमिक्स. छोट्या छोट्या ओहळावर बांधत राहतो तो धरण. आवडतात तिला धबधबे लाटा आणि प्रवाह सच्छंद. क्या बात. तिची नि त्याची वेगळी आहे भूमिती. ज्योमेट्री वेगळी. त्याचे जग आहे वर्तुळेच वर्तुळे, काही लहान काही मोठी. तिला मात्र दिसतात चौरस शंकू दंडगोल आणि अष्टभुजाकृती. तिचे नि त्याचे वेगळे काय आहे अंकगणित आहे. तिचे आणि त्याचे वेगळे आहे अंकगणित आहे. त्याची असते गोळाबेरीज हातचा विसरलेली. अच्छा, क्या बात आहे. अपूर्णांकांना पूर्ण करणारे गुणाकार ती करते सहजी. वा वा. तिचे आणि त्याचे वेगळे आहे शरीरशास्त्र. सगळं बॉडीली सगळं वेगळं. तिचे आणि त्याचे वेगळे आहे शरीरशास्त्र. ट्रेडमिलच्या तालावर धावतो तो सुसाट, जागच्या जागी पण सुसाट. पॉपकॉर्न मारून ती म्हणते लवकर ये पुढचा चिक फ्लिकतोय स्टार्ट. तिची नि त्याची वेगळी आहे चित्रकला आहे. ड्रॉइंग पण वेगळं. तिची आणि त्याची वेगळी आहे चित्रकला आहे. त्याचे चित्र ओबड धोबड ढगाळ शेणगोळ्यासारखे. तिचे मात्र सफाईदार गुड बोलके जीएनच्या गोष्टी सारखे. तिची आणि त्याची वेगळी आहे बॉटनी. फुलांचा गुच्छ राहू दे रे आण निदान एक नाजूक कळी एखादी. तो मात्र आणतो किफायती कुंडी. फुलच फुलं देणार. तरी पण का आहे इरेजिस्टेबल मॅग्नेटिझम दोघांच्यात. तरी पण का एकाच घरट्यात राहून दोघं एकमेकांशी चॅट करतात. तरी पण का काहीही पटत नसून नात्याला ऐसपैस स्पेस देतात. तरी पण का भांड भांड भांडून एकमेकांच्याच मिठीत विरघळतात. त्याचं कारण आहे केमिस्ट्री. विषय जरी सगळे वेगळे असले तरी त्यांची अनुरूप आहे केमिस्ट्री. क्या बात आहे. सायन्सचा स्टुडंट आहे. सगळे विषय सगळे विषय वा. फारच मजा आली. वा. थँक्यू. अमित, मला मगाशी विवेक सांगत होता की तू गेली 18 वर्ष कविता करतोयस आणि त्यातली 15 वर्ष तू आपल्या देशाच्या बाहेर आहेस. काय प्रेरणा असतं तुझ्या कवितांच्या? सुरुवातीला इंजिनिअरिंगमध्ये असताना मी 1-2 कविता केल्या होत्या मुली पटतात का बघायला, ते का झेपलं नाही. नंतर लक्षात आलं की मी लोकांच्या वाढदिवसाला जायचो ते हात हलवत जायचो. मग म्हटलं एखादी कविता केली त्यांना पण आवडायला लागली. मग मित्र मंडळी खेचायला सांगायला लागले की कविता छान करतो अमित. मग ते कविता करायला लागलो. मग घरामध्ये जॉईंट फॅमिली असल्याकारणाने बरेच आजी आजोबा छान कविता सांगत गोष्टी सांगत. सो म्हणून नाद थोडस तेव्हापासून लागला. आणि नंतर लग्न झाल्यानंतर मला लक्षात आलं की बायकोशी भांडण झालं की एखादी कविता करायची आणि मग तिला शांत करायचं. आतापर्यंत किती कविता केल्या? साधारणतः 150-200 कविता केल्या. तेवढ्या वेळेला मांडला बरोबर नाही. पण आता काही प्रिएम्प्टिव्ह कविता पण करतो. म्हणजे की माहिती आहे मी ट्रॅव्हल करणार आहे म्हणून आधीपासून कविता करून मग ती जस्ट जायच्या आदल्या दिवशी पोस्ट केलं की ती बायको पण खुश. किती म्हणजे कवितांचे किती वेगवेगळे फायदे आहेत. आतापर्यंत मोठमोठ्या कवींना पण माहिती असतील की नाही. मला तुझ्याकडनं कविता ऐकायची. नक्की नक्की. माझ्या कवितेचं नाव आहे एक प्रवासी. हा. भारताबाहेर एवढी वर्ष काढीन स्वप्नातही वाटलं नव्हतं. आई बाबांच्या पंखाखाली ऊन पावसाचं भानच नव्हतं. आता वार्षिक भारत भेटीत मित्र खूप सारी प्रशंसा करतात.
शेवटी काय मिस करतोस रे असा हमखास विचारतात. काय सांगू मी त्यांना काय मिस करतोस रे. मित्रांसोबत मनसोक्त मारलेल्या त्या वायफळ पण खमंग अशा गप्पा की जीवापाड जपलेला तो अलमारीतला माझा फोटोचा कप्पा. क्या बात है. दर महिन्यात येणारे ते अनंत असे वाढदिवस की सगळ्यांच्या आधी गुपचूप चोरून खाल्लेला तो खरवस. पूर्वीसारखं ना काहीच उरलं नाही बहुधा. पूर्वीसारखं काहीच उरलं नाही बहुधा म्हणून दरवर्षी ठरवतो नक्की परत जायचं यंदा. विचारतो स्वतःला भारत सोडताना मनात होत तेवढं साठवलंच का रे. विचारतो स्वतःला भारत सोडताना मनात होत तेवढं साठवलंच का रे. आणि जेवढं साठलंय त्याच्यात आयुष्य सुखाने जाईल का रे. सुखाची व्याख्या मात्र दरवर्षी बदलत राहिली. सुखाची व्याख्या मात्र दरवर्षी बदलत राहिली. आणखीन साठवायची तहान सारखी लागत राहिली. बरं मग हे सगळं मला भारतात नाही का मिळणार. आणि आपल्या मंडळींचा सहवास कधीच नाही सुटणार. मग डोळ्यासमोर उभी राहतात ती सिंगापूरची मित्रमंडळी. मग डोळ्यासमोर उभी राहतात ती सिंगापुरातली मित्रमंडळी. ही पण आपलीच आहेत ना रे. मग कशाला अशा वेंदळी. माणसं काय सगळीकडे सारखीच असतात. माणसं काय सगळीकडे सारखीच असतात. ती आपल्याला आपलीशी करायची असतात. क्या बात है. मग ते मित्र असोत की नातलग त्यातूनच खरे आपतेष्ट शोधायचे असतात. परत कधी जाईन नक्की सांगता येत नाही. परत कधी जाईन आता नक्की सांगता येत नाही. गेलो तरी ते आपल्याला जवळ करतील याचा नेम नाही. मग ना मी स्वतःचीच समजूत काढतो की ध्येयस्थळापेक्षा प्रवास फार महत्वाचा. क्या बात है. प्रवासात ध्येय बदलत राहिली म्हणून काय प्रवास सोडून द्यायचा. एक प्रवास. क्या बात है. वाव. मला वाटतं सिंगापूर मध्ये राहणाऱ्या किंवा देशाबाहेर राहणाऱ्या प्रत्येकांचीच ही मनस्थिती असते. जावं असं वाटत असतं कुठेतरी ओढ असते जायची आणि कधी जायचं कळत नसतं. आणि तू मगाशी म्हणालास तसं की जे साठवायचं होतं ते कधीच साठत नाही. मजा आली मजा आली. अलकाताई आणि प्रमोजी तुमचंही स्वागत कवितेचं पानमध्ये. तुमच्या दोघांची गप्पा मारायच्यात. अलका तुम्ही किती वर्ष आपल्या देशाबाहेर सिंगापूरात आहात आता. मी 22 वर्ष झाली मला सिंगापूरला येऊन. आणि म्हणजे लहानपणापासून कविता करताय किंवा. नाही ऍक्च्युअली फारच रिसेंट आहे. मी एकदम म्हणजे बडिंग आर्टिस्ट म्हणू शकता मला. जस्ट चालू केलं मी घराला. काय प्रेरणा होती म्हणजे कशामुळे तुम्हाला तुमच्यातली कवयित्री सापडली. कशी सापडली. मला पहिल्यांदा सापडली. पहिली कविता मी इंग्रजीत केली ऍक्च्युअली. आणि मला नेचर बद्दल प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे. तर मी इथे एकर्स म्हणून एक संस्था आहे तिथे व्हॉलेंटियर करायला गेले होते. त्याच्यानंतर मी पहिली कविता इंग्रजी मध्ये लिहिली. आणि मग हळूहळू म्हणजे मला नेचर बद्दल वाटतं जास्त. तर मग माझी कविता आत्ताची लिहिलेली तशीच आहे. ओके ओके. आणि मग मराठी तुमची मातृभाषा आहे का. हो मराठी माझी मातृभाषा आहे. पण मी कधी महाराष्ट्रात राहिलेली नाहीये. माझं सगळं शिक्षण बालपण सगळं उत्तर हिंदुस्थानात गेलेलं आहे. पण लिपी एक असल्यामुळे आणि आमच्या घरी तशी संस्कार असल्यामुळे मला मराठी लिहिता वाचता येतं. परत मी खूप वाचते मराठी. मराठी वाचता. पण मग शब्द शोधताना त्रास होतो का. एकदा सतत आपल्या आसपास मराठी वातावरण नसतं आपण जेव्हा आपल्या देशाच्या बाहेर असतो तेव्हा. शब्द शोधताना एवढा त्रास नाही होत. कारण की मी बऱ्यापैकी मराठी वाचते आणि हिंदी पण वाचते. आणि त्याचा बेस संस्कृत असल्यामुळे दोन्ही भाषांचा एवढा त्रास नाही होत. आणि झाला तर मग आहेत अजून म्हणजे माझे मिस्टर आहेत किंवा इतर शब्द नाही तर आपले गुगल गुरुजी आहेत. असे होते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कोणी मला हे सांगेल का. प्रकृतीचा हा अचाट पसारा बघून मला नेहमी काहीतरी प्रश्न पडत असतात. तर ते काहीसे प्रश्न पडलेले आहेत ते मी ह्या कवितेत विचारलेले आहेत. ओके वा. फुले पाखरे रंगबिरंगी विविध रूप अन विविध सुगंधी कोण असे हा किमयागार कोणी मला हे सांगेल का. वा. उषा उधळते रंग गुलाली असे रात्र अंधारी काळी कोण असे हा चित्रकार ते कुणी मला हे सांगेल का. क्या बात है. कोकिळ गातो सुमधुर कंठी काव कावतो काकभुषुंडी कोण असे हा संगीतकार कुणी मला हे सांगेल का. सरिते चीती सुमधुर खळखळ करे पालवी अलगद सळसळ कोण असे हा गीतकार ते
कुणी मला हे सांगेल का? क्या बात है, मोरांचे ते सुंदर नर्तन, युगल मराणांचे जलक्रीडन, कोण असे हा नृत्यकार ते, कुणी मला हे सांगेल का? क्षणात वाहते वादळ वारे, क्षणात अंबर निरभ्र सारे, कोण असे हा जादूगार, कुणी मला हे सांगेल का? कोणी मला हे सांगेल का? वाव, अलका तुम्ही इतके वर्ष बाहेर आहात आपल्या देशाच्या, आणि तुम्ही म्हणता तसं की महाराष्ट्राच्याही बाहेर होतात, तरी इतकी मराठी तुमची सुंदर आहे आणि छंदात लिहिलंय तुम्ही, खूपच खूपच मजा आली मला ऐकायला. थँक्यू. प्रमोदजी, तुमच्या कवितांच्या आवडीविषयी आणि प्रेरणांविषयी थोडं सांगा. जरूर. मला साधारण व्यक्तिचित्र म्हणा किंवा असं एखादं माझ्या मनात बसलं तर मला त्याच्यावर काहीतरी लिहायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारोळ्या वगैरे पण मी लिहितो, बऱ्याचशा लिहिल्या चारोळ्या कविता, एक 150 वगैरे कविता आत्तापर्यंत लिहिलेल्या आहे. आणि आता मी जी कविता सादर करणार आहे त्याला पण एक बॅकग्राऊंड आहे, त्याचं थोडक्यात सांगतो तुम्हाला. एक टीव्हीवर एकदा मी एका चित्रकाराची मुलाखत बघत होतो, तर ती बघत असताना मुलाखतीच्या शेवटी त्यांनी मुलाखतकर्त्याने त्यांना विचारलं की आम्हाला एखादं चित्र काढून दाखवाल का, तर तो म्हणाला साहेब एवढ्या लवकर माझं चित्र कधीच पूर्ण होत नाही, पण मी एक 15 दिवसापूर्वी चित्र सुरू केलं आहे, ते अजून कम्प्लीट होईल अजून 2 महिने तरी लागतील, पण त्याच्या आउटलाईन्स तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो, त्याच्यावरून ते काय चित्र आहे ते तुम्हाला कळेल. तर ते जे चित्र होतं त्याच्यात एक पाटमोरी बाई दाखवलेली होती, तर त्या चित्रावरून मला ही सुचलेली कविता. अरे वा, अरे वा, ऐकवा ना. शुअर. कवितेचं नाव आहे पाठमोरी. अपराध काय घडला फिरविशी मुख चंद्रमा. अपराध काय घडला फिरविशी मुख चंद्रमा, पाहू कसा आता मी त्याचा आरक्त लालिमा. अरे वा. सैल तुझा अंबाडा, सैल तुझा अंबाडा, माने वरती रुळे, तनमण्याचा गोंडा तव पाठीवरती झुले. क्या बात है. माळलास पहिल्या भेटीचा, माळलास पहिल्या भेटीचा, बकुळीचा तो गजरा, वाळला तरी अजून वळवी शौकिनांच्या नजरा. क्या बात है. बंध तव कंचुकीचे, बंध तव कंचुकीचे, तट तटती का रागाने, वेळीच आवर त्यांना तुटण्या आधी प्रेमाने. दिसतेस इतकी, दिसतेस इतकी, पाठमोरी सुद्धा तू छान, समोरून बघता जाईल एखाद्याची जान, एखाद्याची जान. क्या बात है. वाव. धन्यवाद. आजकाल छंदात लिहिणारे खूप कमी सापडतात, त्यामुळे मला मजा आली ही कविता ऐकायला. धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला या सगळ्या कविता कशा वाटल्या, आमचा हा उपक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. शेअर करा, लाईक करा, आणि हो, आमची ही वेब सिरीज सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या देशातल्या अशा नवकवींना भेटायलाही मला जरूर आवडेल, आणि कवितेचं पानचा एक भाग त्यांना बनवायला मला आवडेल, आणि तुमच्या सगळ्यांच्या कविता रसिकांपर्यंत त्यानिमित्ताने पोचतील. तेव्हा जर तुम्हाला असाच उपक्रम तुमच्या इथे येऊन मी करावा असं वाटत असेल तर खाली जो नंबर आहे त्यावर जरूर संपर्क करा.